नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची प्रक्रिया सध्या सुरू झाल्यासारखी आहे, त्यामुळे आता या ठिकाणी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्याबाबत सूचना पत्र. आता सूचना काय, या ठिकाणी दिनांक आहे 17/5/2024. संपूर्ण माहिती आपण वाचूयात. सन 2022-23 या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक, बॅन्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरती 2023 करिता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवार एका पदेकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो अशी अट घालण्यात आली. एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ते ज्या घटकाच्या अधीत राहतात त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात येथे समक्ष जाऊन त्यांचे आवेदन अर्ज ग्राह्य धरण्याबाबतचे हमीपत्र सादर करण्यावर दिनांक 7/5/2024 रोजी अन्वय कळविण्यात आले होते. परंतु आपण अद्यापपर्यंत आपला आवेदन अर्ज कोणत्या एका घटकाकरिता ग्राह्य धरण्यात यावा हे हमीपत्र अद्याप सादर केलेले नाही. याद्वारे आपणास हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी, आता या ठिकाणी उल्लेख केलेली शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक 24/5/2024 पर्यंत हमीपत्र सादर न केल्यास आपले सर्व अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी. या ठिकाणी पहा काय म्हणलेलं आहे त्यांनी शेवटचं वाक्य, आपले सर्व आवेदन अर्ज रद्द करण्यात येतील. आता ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत त्यांनी नक्कीच या घटकानुसार ज्या ठिकाणी आपण डबल फॉर्म भरलेला आहे आणि आपल्याला कोणता घटक आवश्यक आहे, एक कोणताही घटक निवडायचा आहे, त्या घटकासाठी आपण आवेदन अर्ज सादर करायचे आहेत.